तेरे बिन छोटू हाँ बोला हे चाक कशाचा रे गाडीचा हो कशाचा असते चाक ए तू मला अक्कल पाजू नको रे मला माहित आहे गाडीचं चाक आहे गाडी कुठे आहे जी मला काय माहिती मी चाक इथं कसं काढला गोडाऊनला असेल की गाडी मग कुठलं गोडाऊन आपल्याकडे गोडाऊन आहे मग विकला एडा बिडा झाला का गॅरेज होतं तेच विकून इथं रोडावर आला गोडाऊन कुठं आहे ते कोणाची गाडी आहे बघा एका चाकावर इंडा लागला वाटतं त्यांनी मला काय माहित कोणाचे तुम्हीच आणला होती चाक ए मला काय सांगू नको चाक बघ कोणाचं आहे गाडी रिपेअर कर पटकन ए प्रत्येक जागी हातोडी मारू नको रे तुला किती वेळा सांगितलं ते हातोडी त्याला हातोडी कशाला मारलं तू मला सांग कसं करते ते स्क्रू ड्रायव्हर आहे सगळ्यांना इकडं हातोडीकडे नाश्त्याचं बघा ते जरा भूक लागली एकतर लाज वाटते का तुला जरा तर गाडीला अजून हात बी लावून नाही नाश्ता पाहिजे तुला बरे चार गाड्या केलं सकाळपासून मग काय उपकार केला पैसे देत नाही का ते रिपेअर कर नाश्ता खाऊ घाल तो रिपेअर कर लवकर अरे करतो रे बाबा रिपेअर कर संध्याकाळपर्यंत वॉश करू ना आणि तुला सांगालो छोटू रोज दोन पाणी गडप व्हायला काय येत ना प्रेमिक तुला चोर बीर समजा हे बघ काल ट्रेचं वजन जास्त होतं आज वजन कमी आहे मला दोन पाणी गडप दिसायला येतं जर पाणी जर सापडले कुठं जर दिसला रस्त्यावर तू रिपेअर करताना गाडी असा मारणारा ना पळवत रिपेअर कर नाश्ता पाहिजे का नाही लवकर आणा पटकन पाच मिनिटात अजून दोन गिरायक होते तुला दोन किलोचा नाश्ता खाऊ घालतो ते 20 नंबरचा पाना द्या फक्त इथं हुडकून घे मला सांगू ना इकडे हो ते जरा ब्रेकचा प्रॉब्लेम यायला लागलाय ब्रेक दाबल्यावर गाडी थांबा लागली आहे मग ब्रेक दाबल्यावर गाडी थांबते नवीन काय सांगाल हो ऐकून तर घ्या पूर्ण ब्रेक दाबल्यावर 5 मिनिटांनी गाडी थांबा लागली आहे मग ब्रेक कमी लागलाय म्हणा ना थांबल्यावर थांबणारच की ब्रेक लावल्यावर थांबणार गाडी पुढे सांगा तुम्ही मेकॅनिकल आहे तुम्हालाच माहित असतं की सगळ्यात जास्त म्हणून विचारलो तुम्हाला मी आता हे हेडलाईटचं थोडंसं प्रॉब्लेम यायला लागलाय हेडलाईटचं बटन दाबलं अर्ध्याचं नाही हेडलाईट चालू होती खराब झालं बॅटरी तिकडे कुठं चाललं इकडचं संपू तर द्या हे इंडिकेटर इंडिकेटरचं लाईट राईटचं दाबल्यावर लेफ्ट चालू होत आहे लेफ्टचं दाबल्यावर राईट चालू होत आहे कनेक्शन खराब झालं पुढे सांगा तिकडे हे चेनचं थोडंसं प्रॉब्लेम आहे मागच्या वेळी करून गेलतो तुमच्याकडं हे परत लूज झाली आहे याला पिट्टे करून द्या थांबा अरे गाडी जाईल तिकडे ते बघा हे ब्रेक आहे ना ब्रेक दाबलं की गाडी थांबा लागली म्हण बघ ब्रेक दाबल्यावर गाडी थांबतीच की अरे थांबा लागली उशिरा थांबा लागली ते बघ जरा काय झालं त्याला ए सगळ्या जागी हातोडी घालत जाऊ नको रे तुला किती वेळा सांगितलं करा तुम्हीच करा हे कर रे ब्रेक बघ चेक कर हा बोला काय म्हणत होता तुम्ही हे चेनचं प्रॉब्लेम आहे मागच्या वेळी पण केलं पैसे घेतलं ते चेन बघ रे जरा इथली चेन बघितली हा काय झालंय सांगा हे जी चेन का बुलेट लागती नाही ओ इथली चेन सांगितलो की तुम्ही सांगा काय झालंय ए बाबा ती वडू नको पहिलाच लूज झालंय लटक तू काय बघ तुला काय सांगालो ते चेन मधलं एक आकडा काढ तिथलं त्याला ऑइलिंग कर आणि टाईट करून घे ते चेन हा सांगितलं पुढचं बोला अजून ते आपले चावीचं थोडस प्रॉब्लेम यायला लागलाय एवढंच आहे ना हा एवढंच आहे सगळं करून देतो तुम्हाला नीट करून दे त्याच्यात प्रत्येक जागी हातोडी घेऊ नको तुम्ही काय करा संध्याकाळी 2 तास सोडून या जा तुमचे काम करून घ्या तुम्ही जा एक 2 तास सोडून या फक्त जा बाबा इथं हे गाडीचं काय ते बघून घे चाक उघडून ठेवू नको ते करून झालं हे कर आलो मी जाऊन येतो मुतून येतो गाडी येत नाही तर कशाला घेऊन जातो दुसऱ्यांचे मला काय माहित परत असं होईल प्रत्येक वेळेस काढा गाडी घेऊन जातो आणि असं ठोकूनच आणतो तू तुझे मित्र असल्याचं तर ते मालक बघ कुठे दिसेना झालंय मग विचार त्याला विचार इकडे हिच्या गाडीला ना हात लावू नको कशाला हे माणूस चांगला नाही दरिद्री माणूस आहे ऐकतो का नाही काय तर नाही मला ऐकायचं नाहीये तू पहिला काय केलं तू काय कांड केला तू कांड केला शेवटी इथे मी काय केलो नाही वेळेस मग कोण केलाय हिनी ठोकून आणला गाडी ते चुकून ठोकली गाडी का झाली बाकी हे घेऊन जा बाबा ते ठोकलेली गाडी आपल्याकडे आणू नको हेला हात लावू नको घेऊन जा अरे लक्ष्मीला कशाला परत पाठवायला लागला लक्ष्मी कुठला आणताय नी दरिद्री आणता येताना तुझा धंदा वाढवायला मी नको रे बाबा धंदा नको हे गाडी हे दोन गाड्या आहेत मला त्याच्यावर पोड भरते हे गाडी बघून घ्या पहिला हे पहिला मला पैसे पाहिजे सांगा लो काय पहिला पैसे काय झालं गाडीला काय झालं दाखवतो हे बघ ते काय लूज झालं बघ एवढं लूज झालंय त्यांनी सांगायला ना थांब रे मध्ये कामगार मध्ये आलाय आहे ती गाडी पहिला रिपेअर कर ती गाडी सोडला त्याच्यावर आला ती गाडी सोडला ह्याच्यावर आला ती तर कर पहिला पूर्ण ती गाडी सोडला ही यायला येतो की जाऊन अरे रिपेअर कर रे बाबा मला पण मुताल जात आहे कामगार एक काम करा गॅरेज मुतारी तुकडा
अरे बाबा एक काम करत नाही रे बाबा हे नी त्याला नाश्ता पाहिजे असते सकाळ सकाळ बघितलं का आता एक ग्लास पाणी भी पिला नाही नी मुत्ता कुठना ऐका तू एवढं पाणी कुठना आणला ऐका ओ पुढे आपली गाडी होती सकाळपासून जेवलं नाही भूक लागती का नाही माणसाला भूक लागते मान्य आहे पाणी पिला नाही मुताला कसं झाला एक मिनिट थांब हा माझी गाडी रिपेअर बोल 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 ऐकू हा बोल काय झालंय बाबा हे एवढं लूज झालंय आरसा हे झालंय आणि इकडे हे माझं हे पण तुटलाय बघ हा ते कळालं मला ते तुटलाय हे तुटलाय हे आरसा गेलाय बोमलत अजून काय आणि ते बघ तुला काय थोडं परत इकडे तिकडे खरसटला वाटतंय ते लेवल कर तू हे गाडी ठोकला कस असं ठोकला का मी नाही रे याने ठोकून आणलाय तू काय करा की काय तुम्हाला कसं हे बघा तुझ्या मित्राला सांग मला पहिला पैसे पाठव म्हणा हे पाठव पैसे तर सगळं मिळून ना 2500 रुपये होत अबे नवीन बसवायची नाही आपल्याला ह्यालाच फक्त थोडं चिटकून बिटकून दे ह्याच्या मित्राची गाडी आहे ह्याला त्या रिटर्न द्यायचं आहे मग त्याला फक्त कसं चांगल्या कंडिशन मध्ये जाऊन ठेवायचं फक्त त्या घरासमोर वरचर म्हणजे कोणाला तर चुन्हा लावायचं आहे तुम्ही वरचर लावून देऊन टाका ठीक आहे करून दे तुझा मला पण मला तो गाड्या तू आणि मला तोडा लागलाय हे बघा मला पैसे पाहिजे सांगालो मागच्या वर्षी बी ह्यावेळेस ऍडिशन करून मला दे तो रे मी गाडी रिपेअर करून देतो चिटकून देतो किती होते ते मी गाडी रिपेअर झाला सांगतो बरोबर ठीक आहे चावी घ्या ठीक आणि ते जरा रिपेअर झाल्यावर वॉशिंग करून घे गाडी जा रे बाबा जा हे तर रे लॉक बी बिघडलाय जरा बघा बघतो जा हे इकडे रे आणि ते हे रिपेअर झाले की फोन कर मी येतो घ्यायला गाडी जा की रे करतो म्हणून नंबर प्लेट बी पाकडे झाले अरे जा की नवीनच गाडी दे म्हणून दिला हे इकडे रे मित्र हे बघ ते पट्टा तुटलाय ते पट्टा जोड जाऊ रे तू सकाळपासून एक घोट पाणी पिला नाही तुला लघवी कुठं येते माणूस आहे मी येऊ नाही येत आता लघवी जाऊन जा पटकन गाडी घेऊन जातो जरा स्क्रू ड्रायव्हर कशाला लागते लघवी गाडी घेऊन जातो चावी कुठं हे गाडी घेऊन जाऊ नको रे बाबा हे बाबा तू चालत जा ए बाबा कोणाची गाडी घेऊन जाऊ नको चालत जा 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 बघू नको मागं बघू नको जा ते आपल्या गाडीचे बिल किती होते कुठल्या गाडीच आपली ती बुलेट रे गॉगल काढून बोला की जरा किती रे रुबाब तुझ 5000 रुपये होतात गाडीचे ती जरा काय कमी होते का बघ की तुला थोडं देतो मी बघ की थोडं कमी होत आहे काय 3500 रुपये होते बघ की 1000 मध्ये होत आहे का एक काम कर गाडी घेऊन जा परत अरे ऐक की माझ मी काय सांगा लागलो शेमने ऐक की जरा 1000 रुपये देतो मला गाडीचे बघा काय 1000 रुपये 5000 रुपये होते गाडीचे काय कमी जास्त होते का बघा की 5000 म्हणजे ऑलरेडी 7000 झालंय 5000 भरा गाडी घेऊन जावा बघा काय थोडं नाही रे बाबा नाही होत रे बाबा गाडी घेऊन जा रिपेअरिंग केलं बघ चाईन बिन बघून घ्या पैसे घ्या पहिला ऑनलाईन पैसे पाठवा पहिला तापा बाबा तुमचं तू मुताला जातो का चर्चा करायला जातो तिथे यांनी तिथं आला मी कशाला चर्चा करायला जाऊ ठीक आहे ते गाडी घ्या आत ती गाडी पाठवलं का पैसे पाठवलं बघा घ्या गाडी निघा तू बाहेर भेट रे ए बारक्या बाहेर भेट तुला गाडी घेऊन जावा हो ए लाव रे गाडी आत रिपेअरिंग कर रे गाडी ते थोकलेत म्हणा ते रिपेअरिंग कर हो फोन लावून बोलवतो ना गाडी झाली बघा हे काय आलेत की नाव घेतले की आले बघ भिकारी सर तू बाजू परत घेऊन जाऊ नको गाडी कोणाची अरे पटकन इकडे हा झाली का रिपेअर हा इथं पेवीला लावलंय चिटकवलंय ते नीट घे जर खड्ड्यात बेटात गेलं की निघतंय आरसा नीट केलाय त्यात फक्त दोरी घातलाय जास्त हलवू नको नंबर प्लेटचं काम झालेलं आहे गाडी दुखलेली घेऊन जा मागचे 700 हे 1000 दोन्ही दे अबे तू काम केला का सगळं अडवाईस केला की गाडी चालवून मग नवीन वाटते गाडी चालवून बघ तुझा मित्र भी ओळखणार नाही कोणाची गाडी त्याला कळणार भी नाही की त्याची गाडी आहे म्हणून घे गाडी अर्धा अर्धाच केला वाटत अर्धा अर्धा गाडी चालवून बघ 1700 रुपये पाठव पडतात चल किती 1700 रुपये पाठव आज कुठल्या वर पासून शुक्रवार अरे ओंक्या शुक्रवार आहे की रे मग मी काय करू शुक्रवार तर अबे मी पैसे बाहेर देत नाही माहिती आहे की तुला असं करायला लागला नवीन आहे तू काय म्हणला शुक्रवारी पैसे बाहेर देत नसतो मी आला ऐकायला मला माहित आहे कळाला शुक्रवारी पैसे देत नाही पण का देत नाही पैसे आमच्या घरचे नको दे म्हणते म्हणून देत नाही मी कोणाला पैसे अरे कसले रे घरचे फिरचे पाळा लागताय तुझ्यासारखं दरिद्री नाहीये घरात मी सगळं बघायला लागतं आम्हाला धंदा पाणी बघायला लागतं आम्हाला बी मग कधी देतो पैसे उद्या ये दुकानी घेऊन जा फक्त चांगलं केलं ना रिपेरी चालवून बघ जा धुतला का हा धुतलाय जा बस रे बस चल जल्दी झालं की काम आपलं का पैसे बुडवत नाही उद्या ये दुकानी घेऊन जा 3 वर्षांनी 700 रुपये दिला नाही तू आणि 3 वर्षाखालचे याला पाठव ए तू ये रे तुला नाश्ता करू बोलतो कसले मित्र काय तूच म्हणला लक्ष्मी येते घे घे लक्ष्मी भी गेली पैसे भी गेले गाडी भी गेली नाश्ता ना जा
किती रे तुला मस्ती